औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आमदार सतीश चव्हाण यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळण्यामुळे ते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यावर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आमदार सतीश चव्हाण यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत. यावर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली नाराजगी व्यक्त केली. असं आहे की मागच्या चार निवडणुकीपासून आमच्या मित्रपक्षाचा पराभव या मतदारसंघात होतो आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून त्याची दोन कारणं आहेत. धार्मिक ध्रुवीकरण करून जिंकण्याची परंपरा एका पक्षाची आहे आणि आमच्या मित्रपक्षाची परंपरा आयत्या वेळेस उमेदवार उभं करण्याची आहे. आदरणीय पवारसाहेबांनी मला सुतोवाच केलं होतं निवडणुकीबद्दल, लोकसभेबद्दल, आणि मला आनंद याचा आहे की त्यांनी मला या मतदारसंघाच्या नायक उमेदवार म्हणून समजलं. परंतु आज जे बघतोय, काही विशिष्ट कारणांमुळं राष्ट्रवादीला ही जागा सुटू शकली नाही. ग्राउंड रिलेटिव्ह माहीत असून देखील आमच्या मित्रपक्षांनी आपला हट्ट सोडला नाही. असो, त्यांना सुभाष जांभडांचं सुद्धा मी अभिनंदन केलं आहे आणि आम्ही आघाडी धर्म पाळू, त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कुचराही करणार नाही. शरद पवार साहेबांची मान खाली जाईल असं काम आम्ही कधी करणार नाही. औरंगाबादच्या बदल्यात उस्मानाबाद द्यायचं चाललेलं होतं आणि त्यामध्ये खरगे आणि अमित देशमुख यांनी काय राजकारण केलं जरा असं. आधी फार मोठी लोक आहेत अमित देशमुख, खरगे, आपण ज्यांचं नाव घेतलं, कदाचित त्या लेवलला ती चर्चा चालू असेल. काय झालं मला माहीत नाही, परंतु औरंगाबाद जागा राष्ट्रवादीला सुटली नाही सत्य. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होतो, मात्र आता काँग्रेस पक्षाने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने आघाडी धर्माचे पालन करावे लागणार आहे, असे आमदार सतीश चव्हाण म्हणाले.